केंद्र व राज्य शासनापासून तर आमच्या गावाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं योजना आणि त्या कुठच्या लाभ मिळालेला नाही आहे. कुठलीही सोय नाही, कुठला रस्ता नाही, गटर नाही. नंतर लाईट गेली तर पूर्ण गाव आमचं अंधारात असतो. सोलापूरचं तरडगाव अनुसूचित जमाती उपाययोजना क्षेत्र म्हणून 2010 घोषित झालं. या गावात 66.88% लोकसंख्या ही आदिवासी आहे. अध्यादेश आल्यानंतर गावाचा भौतिक विकास होईल अशी आशा गावकऱ्यांना वाटत होती, पण 13 वर्ष उलटली तरीही कागदावरचा हा निर्णय अजून जमिनीवर उतरला नाहीये. विकास तर लांबच, पण या गावात साधं शौचालय देखील उभं राहू शकलेलं नाही. केंद्र व राज्य शासनापासून तर आमच्या गावाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं योजना आणि त्या कुठच्या लाभ मिळालेला नाही आहे. तुम्ही आज जरी गावात जरी फिरून जरी बघितलात तर कुठल्याही प्रकारचे शिमेंटचा रस्ता सुद्धा नाही आहे, गटरही नाले साफसफाई कुठल्याही प्रकारची नाही आहे. आज जर संध्याकाळी जर लाईट गेली तर सौर ऊर्जा युग आहे. आज प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये सौर ऊर्जा आहे. आमच्या गावात जरी बघायला गेलं तर तुम्हाला क्वचित एखादं किंवा दुसराच सौर ऊर्जा दिसेल. नंतर लाईट गेली तर पूर्ण गाव आमचं अंधारात असतो. शासन हा हत्ती आहे, त्याला धक्का मारल्याशिवाय तो पुढे जात नाही अशी म्हण आहे. पण तरडगावच्या या नागरिकांनी आंदोलनं, मोर्चे, निवेदनं याचे अनेक धक्के मारले, पण हा हत्ती जागचा हलायला तयार नाही. ग्रामपंचायत देखील आमच्या गावात नाही आहे, कुठलं ऑफिस नाही, काही नाही. ग्रामपंचायतचं जायचं असेल तर दुसऱ्याच्या शिंगुली रोड क्रॉस करून आम्हाला जावं लागते 1 किलोमीटरमध्ये. त्यामुळं आम्हाला सर्वांचं वंचित आहे. पूर्ण आम्ही गाव आदिवासी हे कुठलं फक्त नावापुरतं आम्हाला दिलेलं आहे. कुठलीही सोय नाही, कुठला रस्ता नाही, गटर नाही, कुठलीही संडास बाथरूम. अख्खं टॉयलेटला कुठे जायचं म्हणलं तर आपण शाळेच्या बाजूने, हे करता तुम्ही बघू शकता सर्व की टॉयलेट पण आपल्या शाळेच्या बाजूने आहे. मी स्वतः ग्रामपंचायतचा सदस्य असून देखील मला ह्या गोष्टी आम्ही ज्यावेळी पाठपुरावा करतो ना तरी ते काही उपयोग नाही. त्याच्यात कितीतरी वेळा आम्ही मोर्चाला गेले, काही प्रॉब्लेम हे होत नाही आपल्याला. कुठलंही सुखसोयी नाहीच इथं, कुठलीही नाही आहे ह्या गावात. तुम्ही बघू शकता एक गाव पूर्ण तुम्ही एक हे करा, एकही नाही आहे, कुठलंही नाही. हे वाल्मिकी पे आम्ही स्वतःहून स्वतः हे केलेलं आहे. तिथं सरकारी कागदपत्रावरील माहितीनुसार तरडगावात 66.88% आदिवासी लोकसंख्या आहे. आदिवासींसाठी आरक्षणाची तरतूद आहे, परंतु जातीचा दाखला मिळत नसल्यानं आरक्षणाचं शैक्षणिक, नोकऱ्यांमधील लाभ या गावातील कुटुंबांना मिळत नाही. त्यामुळं उच्च शिक्षण घेऊन देखील मजुरी करण्याची वेळ या गावातल्या तरुणांवर आली आहे. राज्य शासनाने, केंद्र शासनाने 2009 हे गाव आदिवासी गाव म्हणून जाहीर केलेलं आहे. तेव्हापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचे दाखले वगैरे मिळालेले नाही आहेत. आम्ही आज आमचे ग्रॅज्युएशन शिक्षण सगळं कम्प्लीट करून आज आम्हाला मोलमजुरी करण्यासाठी बाहेर जावं लागतं. शिक्षणापासून किंवा आरक्षणापासून आम्ही बेरोजगार आहोत अजून सध्या. आणि आमच्या वडिलोपार्जित लोकांकडे एसटीचे दाखले असतानासुद्धा आम्ही त्यांच्या दाखल्यावरून रेफरन्स घेऊनसुद्धा आम्ही जरी तहसीलमध्ये जर अप्लाय केला कास्ट सर्टिफिकेटसाठी तरीसुद्धा ते आम्हाला रिजेक्ट करून पाठवतात. त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या आदिवासी गाव घोषित म्हणून केलं असेल तर ते आम्हाला लवकरात लवकर एसटीचे दाखले मिळावे, हीच आमची मागणी आहे. शिक्षण घेत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचे स्कॉलरशिप ही मिळत नाही. त्याचप्रकारे बघायला गेलं तर आम्हाला सेंट्रल लेवलला तरी आम्हाला OBC म्हणून घोषित करतात, आणि त्यावेळेस शिक्षणामध्ये आम्हाला अनेक ठिकाणी फी वगैरे जास्त भरावं लागत. ह्या गोष्टीची आम्हाला जास्त म्हणजे आणि वडिलांकडे पैसे वगैरे नसतानासुद्धा आम्ही स्वतः मोलमजुरी करून शाळा शिकतो. जातीचे दाखले मिळावे म्हणून या गावातील नागरिक मोहळ तहसील कार्यालयात अनेक वर्षापासून खेटे मारत आहेत. पूर्वजांचे जातीचे पुरावे देऊन देखील त्यांना जातीचे दाखले दिले जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दाखले आता नाही ना म्हणलं तर 20 ते 25 वर्ष झाले, कुठलेही दाखले भेटत नाही ते. आणि मोहळमध्ये आम्ही जाऊन आम्ही तहसीलदार पण बांधले, सर्व केले, फक्त त्यांनी पुरावे पण दिले तरी ते पाठपुरावा नाही, डायरेक्ट रिजेक्ट करतात ते फॉर्म. ते सर्व असे होते. जातीचे दाखले मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागत आहे. महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी इथले विद्यार्थी करत आहेत. शिक्षण घेत असताना दाखल्यामुळं फार मोठी अडचण म्हणजे स्कॉलरशिप असेल, त्यामुळे फीची समस्या, गावात काम करणं म्हणजे कामाला जाऊनच मुलांना शिकावं लागते, आणि दाखल्या नसल्यामुळं नोकरीमध्ये फार म्हणजे हे वंचित राहिलेत नोकरीपासून. मला दाखला लवकरात लवकर मिळावे अशी मागणी आहे.
राज्यात आरक्षणावरून मोठा गदारोळ सुरू आहे. याचवेळी आरक्षणाची तरतूद असताना देखील जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे वर्षानुवर्ष आरक्षणापासून हा आदिवासी समाज वंचित राहिलाय. कागदावरचे आरक्षण जमिनीवर उतरलेलेच नाहीये. वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेला आदिवासी समुदाय मुख्य प्रवाहात येणार तरी कसा? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मिशन मोडवर काम करणाऱ्या सरकारला आदिवासींच्या या प्रश्नांची दखल घ्यायला वेळ तरी आहे का? केंद्राने राज्य सरकारने हे गाव आदिवासी गाव घोषित केलं, परंतु या गावाला ज्या सोयीसुविधा पाहिजे होत्या त्या देण्यास सरकार कुठेतरी कमी पडले असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.